आजपर्यंत या घराचं उंबरं मी तोंडा ओलांडले. एकदा माहेरून लग्न होऊन सासरी इलंय तेव्हा आणि सासू म्हणून या घरात इलंय तेव्हा. पण आज माका हे घर सोडताना लय वाईट वाटतं. या घरात माका खूप चूक दिल्यान. माका माझ्या कुटुंबात आपल्या सावलीत ठेवल्यान. सगळ्या दुःखापासून आमचा रक्षण केल्यान. या घराचा कोपरान कोपरा माझ्या कायम लक्षात राहतलंय रे. वाईट एकाच गोष्टीचा वाटता. या घरात माका पुन्हा रेडिओ ऐकूक मिळणार नाही. माका माहिती आहे माझं जावई जिथे असत तिथं माका एकटो पडू देऊचं नाही. माझी काळजी घेतली. तेव्हा आम्ही आता खरं पण जाऊ ना. नाही सर तुझा आशीर्वाद असू दे रे आमच्यावर. मी आहे सासूबाई. जसा तुमचा रेडिओ या घरात वाजत होता तसंच तो नवीन घरातही वाजणार आहे. तो एक दस पण घ्यायचा विसरू नका. स्वयंपाक करताना माका त्याच्या आवाजाची सवय झाली. घेतलं घेतलं सगळं घेतलंय. बरं घेतलं सगळं सामान घेतलंय यांनी. चला तुम्हाला आमच्या बरोबर यायचंय. गणपती बाप्पा मोरया. येतो आम्ही. काही चुकलं असेल तर माफ करा. सावंत साहेब असं बोलून परक करू नका. आम्हाला आमच्या सोसायटीचा आज मोठा आधार चाललाय. बर हे घ्या. काय? जेवणाचा डबा. आता नाही म्हणू नका. बघा द्या मी घेतो. मी पण तिथे सामान ठेवायला येतोय म्हणून घेतला. अरे किती पुस्तक पोरांका शिकवायला सगळी. दे मी ठेवत आहे सर. यांचा बघ काय चाललं. जावे बापू अहो किती लाड करतात त्या रेडिओ. ते ठेवलात ना त्या का जागेवर. झाला तर मग बाकी रेडिओ नशिबवा ना. खरंच माका हेवा वाटतो कधी कधी. रेडिओला बोलायचं नाही. दोन वाजता रेडिओ का खटकतो मला कळत नाही. मीच रेडिओ झालं असताना तर बरा झाला असता. हा फक्त कामाच बोलतो आणि ते सुद्धा श्रवणीय. कळलं? कंबर बरी नाही तुमची. मग काम कसं करताय? आराम करा. आजी मी तुला पलंग लावून देऊ का? तू झोप ना जरा थोडा वेळ. आराम कर ना प्लीज. अरे बरी आहे मी आता. हा एवढं काय होत नाही माका. त्यापेक्षा मी खिचडी करतोय. अजिबात नको. सरू गेली बाहेर. आल्यानंतर तिला विचारून काय ती करा. बाबा मी काय म्हणतो आईची वाट बघण्यापेक्षा मी हॉटेलमधनं काहीतरी घेऊन येऊ का पटकन. कशाला काय करतोयस? आईला येऊ दे ना. तिला विचार. मग काय ठरवायचं ते ठरवा. जागोय बापू. सारखा घड्याळ कशाक बघता? सरूची वाट बघता का काय? अहो आत्ताच तर ती गेली.
एवढ्यात कशी येतली, वेळ लागतो देखा. आता कोणीला धरू तर नाय, दुसरी कोणी हाय सर मंग्याच्याही आली की काय, मग काहीतरी मागू. मी बघतो मी बघतो. आम्हाला याला उशीर नाही ना झाला? नाही नाही या. दोघी इथे काय करतात? काय गो, हा पत्ता कोणी दिलाय तुमचा? काय लपाडी केली आणि हिम्मत कशी झाली आहे सर यायची? सासूबाई मी बोलवलं का? अभय बापू अहो या कारस्थानी बायकांना तुम्ही बोलावलं, या दोघींनी आपलं घर फुंकून टाकल्या, म्हणून आपल्याला इथे राहायची येळिली. त्याकात तुम्ही घरात घेतलं? दरुक माहिती आहे काय? आम्ही दोघांनी ठरवून तिला बोलवलंय. मला असं वाटतं की तिला एक संधी द्यायला हवी. काही झालं तर नचीची बायको आहे ती. अहो एवढ्या चुका केल्या तरी तुम्ही ते का? आजी मी आता काही चूक करणार नाही. नाही नाही तशी तुला संधीच कोणी देणार नाही. तुम्ही दोघी इथे आल्याच कशा? इतकं सगळं करूनही तुम्हाला लाज नाही वाटली जरा सुद्धा? अरे कोडग्या आहेत रे त्या, त्यांका कसली लाज? अजी मी बोलवले त्याला. अरे किती झालं तरी सून या घरची. चुकले मान्य मला, पण त्या चुकीबद्दल वाईट वाटतंय तिला, पश्चाताप होतोय. यांना वाईट वाटत? जावई बापू त्यांच्या भोळ्या बाबड्या चेहऱ्यावर जाऊ नका. बाबा तिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, एक नंबरची खोटारडी बाई आहे. सारखी सारखी विषयाची परीक्षा का घ्यायची? पण तिच्यावर नसेल, माझ्यावर विश्वास आहे ना. बाबा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे हो, पण या बाईवर अजिबात नाही. हो हिच्यामुळे तुम्हाला आणि आईला काय काय सहन करावं लागलं बघितलंय ना मी. हे बघा हिचा माझा काहीही संबंध नाही, आता काही होऊ शकत नाही. मला असं वाटतं तिला एक शेवटची संधी द्यायला हवी. गावई बापू तुम्ही ठरवा, एक तर ही राहील नाही तर मी राहीन. आहे सर आजी, ही जर का इथे राहणार असेल ना तर मी सुद्धा राहणार नाही. नची घबराव ग, हे बघ जावई बापू बोलतायत, त्यांना बोलू दे, कळला? त्यांच्या चांगुलपणाचा फायदा मी तुका आता ठेवू द्यायची नाही. अगो कुत्र्याचं शेपूट एक वेळ सरळ होतलंय, पण तू नाही सुधरूची. हमारा रिश्ता सबसे पहले आपके साथ जुड़ा, हम सबसे पहले आपके गोद में झूले अम्मा, आपकी उंगली पकड़ के चलना सीखा है अम्मा हमने, इसीलिए आप सबसे पहले, बाकी सब बाद में. बाबूजी दादी जी गौरी जी सब